विनयनगर परिसरात दगड आणि कोयत्याने वाहनांचा काचा फोडून दहशत निर्माण करणाऱ्या संशयितांना गुन्हे शाखा युनिट 1 पथकानं जेरबंद केलं. 18 डिसेंबरच्या रात्री 10 सुमारास विनयनगर भागातील पार्किंगमध्ये पार्क केलेल्या वाहनांच्या काचा अज्ञात इसमान दगड आणि कोयत्याने फोडून दहशत निर्माण केली होती. या प्रकरणी मुंबई नाका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. पोलिसांच्या वतीने शोध घेत असताना यापैकी अरबाज उर्फ सोनू शफीक शेख हा चौकमंडे इथे येणार असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून अरबाज उर्फ सोनू शेख याला शिताफीने ताब्यात घेतलं. त्याने गुन्ह्याची कबुली दिली असून यामध्ये आणखी 2 विधी संघर्षित बालकांचा समावेश आहे. या 2 बालकांनाही पोलिसांनी ताब्यात घेतलं. वरिष्ठ निरीक्षक विजय ढमाळ यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक निरीक्षक हेमंत तोडकर, उपनिरीक्षक CM श्रीवंत, हवालदार संदीप भांड, प्रवीण वाघमारे, धनंजय शिंदे, प्रशांत मरकड, विशाल काठे, मुक्तार शेख, अप्पा पानगळ, अमोल कोष्टी, ज्ञानेश्वर बोरशे यांनी ही कामगिरी बजावली.